नमस्कार, लिनतासोबत शुभ वर्तमानाचे मनन करण्यासाठी तुमचे स्वागत आहे। आज 11 जानेवारी 2021 आणि आजचे वाचन घेतलेले आहे मार्क लिखित शुभ वर्तमानातून अध्याय पहिला 14 ते 20 मधून। योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलीत आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा। नंतर गालिल समुद्र जवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते। येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही मासे धरणारे व्हाल असे मी करीन। मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरले। तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवत जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले। मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवत सोडून त्याच्या मागे गेले। हा प्रभूचा शब्द आहे। सॉक्रेटिस हा एक प्राचीन ग्रीक तत्वज्ञ होता, जो आपल्या महान ज्ञानासाठी प्रसिद्ध होता। एक दिवस वाटेत चालताना झेनोफोन नावाच्या युवकाशी त्याची भेट झाली। आपल्या काठीने मार्ग रोखत सॉक्रेटिसने त्या माणसाला विचारले की त्याला कुठे अन्न मिळेल। त्याला लगेच वेगवेगळे प्रतिसाद मिळाले। मग सॉक्रेटिसने विचारले, आणि चांगले लोक आणि सन्माननीय लोक कोठे बनतात? झेनोफोन गोंधळून गेलेला पाहून सॉक्रेटिस त्याला म्हणाला, चल माझ्या मागे ये आणि शिक। जर तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की प्रेषितांनी येशूच्या मागे जाण्यासाठी सर्व काही का सोडले, तर आपल्याला या छोट्या कथेत एक कारण सापडेल। आपण सर्वजण जीवनाच्या कठीण प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत। जेव्हा आपण एखाद्या माणसासमोर येतो ज्याच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे असतील, तेव्हा ते शोधण्यासाठी आपण त्याच्या मागे जातो किंवा त्याच्या पुस्तकांचा अभ्यास करतो। म्हणूनच गुरु लोक इतके लोकप्रिय आहेत। आपण सर्वजण जीवनाचा अर्थ शोधत आहोत। दिवसेंदिवस रोज दैनंदिन जीवन जगण्यापलीकडे नक्कीच आपल्या आयुष्यात काही हेतू असला पाहिजे। तो हेतू आपल्याला कसा सापडेल? यामुळे तत्वज्ञांची आणि इतर गुरूंची लोकप्रियता आहे। तरी त्यांच्या कल्पना आणि अंतर्दृष्टी कितीही सखोल असल्या तरी नेहमीच त्यांच्या शिकवण्यामध्ये काहीतरी कमी दिसते। म्हणून आपण शोधत राहतो। एकदा का जीवनाचा लेखक सापडला की आपला शोध संपतो। आयुष्याच्या प्रश्नांची उत्तरे त्याच्यापेक्षा चांगली कोणाला माहिती आहेत? नंतर आणखी एक प्रश्न उद्भवतो, जीवनाचा लेखक कोण आहे हे आपल्याला कसे कळेल? असंख्य लेखक आहेत। येशू आपल्यासाठी हे सुलभ करतो। तो म्हणतो, या आणि पहा। तो आपल्याला आंधळेपणाने विश्वास ठेवण्यास कधीच सांगत नाही। तो आपल्याला शोधण्यासाठी आमंत्रण देतो। त्याला माहिती आहे की आपण कित्येक वेळा संशयास्पद विक्षिप्त वागणारे लोक आहोत, पण त्याला हे देखील माहित आहे की जेव्हा आपण पुरावा पाहतो तेव्हा आपण विश्वास ठेवतो। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने एकदा त्याच्या शिष्यांना येशूला विचारण्यास पाठवले, तू तोच आहेस काय? त्यानंतरच येशूने आजारी असलेल्यांना बऱ्याच लोकांना बरे केले आणि अनेकांना ज्यांना बरे केले त्यांना मुक्तही केले। त्याने त्यांना सांगितले, जा आणि तुम्ही काय पाहिले आहे आणि ऐकले आहे ते योहानाला सांगा। आंधळे त्यांचे डोळे परत आले, पांगळे फिरतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात, गरिबांकडे सुवार्ता आहे। येशूने ज्या 12 प्रेषितांना त्याच्या मागे येण्याचे आमंत्रण केले
त्यांच्यापैकी 11 जणांना तो कोण आहे हे सत्य समजले, कारण त्यांनी त्याचे अनुसरण करण्याचे आमंत्रण स्वीकारले होते. तो आज आपल्याला त्याच्या मागे जाण्यासाठी आमंत्रण देत आहे. तुम्हाला काय करायचं आहे? प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर असो.